Sir, hey, Mr. Gowdy. Namaskar. Namaste. Pasa, pasa. Sir, हे अंध विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालू इच्छितात त्यासाठी त्यांना आपली मदत हवी आहे म्हणजे त्यांना भाडे तत्वावर जागा हवी आहे पण मला वाटतं आपण ती त्यांना तशी देऊ शकत नाही आहोत नाही का हो म्हणजे एकार्थी तुझं म्हणणं बरोबर आहे पण एखादी सामाजिक संस्था जर काही विधायक कार्य करीत असेल तर नियमाला अपवाद करायला काय हरकत आहे सर मला कळलं नाही आपण यांची मदत कशी करू शकतो हे बघ आपण आपल्या चॅरिटी ट्रस्टमधून यांना देणगी देऊ आणि मग त्या पैशातून हे आपली जागा विकत घेऊ शकतील काय कशी काय वाटते कल्पना साहेब गेल्या 1.5 वर्षात मी 20-25 ठिकाणी फिरलो असेन पण या सत्कार्यात मदत करायला कोणीच तयार झालं नाही आपले आभार कसे मानावे तेच कळत नाही मला अहो माझे कसले आभार मानताय उलट मीच तुमचे आभार मानायला हवेत एवढ्या समाजसेवी पुण्यकामामध्ये मला माझा हातभार लावायची संधी तुम्ही उपलब्ध करून दिलीत म्हणून बरं साहेब येतो मी 1-2 दिवसात मी परत येईन आमच्या संस्थेचे कागदपत्र वगैरे घेऊन सगळं अच्छा नमस्कार 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 सर एक खरं सांगू मला वाटलं नव्हतं तुम्ही त्यांची मदत कराल का नाही म्हणजे तुम्हीच असं नाही पण कुठलाही बिझनेसमॅन एखाद्या समाज कार्याची कशाला काळजी करे हाच फरक आहे इतरांमध्ये आणि केदारनाथ पवारमध्ये ते एक देतात आणि 10 सांगतात मी लाखो देतो पण या हाताचं त्या हाताला सुद्धा कळू देत नाही ते मलाही जाणवलंय आज सर आज मी तुमच्यातला माणूस पाहिलाय माझी पण अवस्था त्या गावडींसारखीच झाली आहे तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही आहे पण तरी थँक्स थँक्स अ लॉट सर अगं मी त्यांच्या संस्थेला मदत केली तू कशाला आभार मानतेस सर तुमचं कौतुक करावं इतकी मोठी मी नाही आहे पण तुमची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे बघ कौतुक करावं स्तुती करावी इतकं मोठं काम मी केलेलं नाही आहे या देणग्या पावत्या नेहमीच्याच असतात मग सर तरीही तुमच्याबद्दल लोक वाईट का बोलतात काय करणार असं आपण आपलं काम करत असायचं आणि काय वर्क इज वर्क येस सर बाबा अरे ग्रॅज्युएशन नंतर मी कुठला कोर्स करावा असं तुम्हाला वाटतंय माझा सल्ला विचारशील तर मी तुला सॉफ्टवेअरचा कोर्स करायला सांगेन कारण साहिलच्या कामासाठी तो तुला पूरक ठरेल पण तुझी आई सांगत होती की साहिलनं तुला इंटिरियरचा कोर्स करायला सांगितलंय म्हणून हो मला वाटतं मी दोन्ही कोर्सेस करते दोन्ही कोर्सेस दोन्हीकडचा अभ्यास झेपेल का तुला पहिल्यांदा कोर्सेसचं टायमिंग जुळत आहे का ते बघते जमल्यास दोन्ही एकत्र करीन नाही तर मग एक ह्या वर्षी करीन दुसरा पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी अगं पुढल्या वर्षी तुझा अभ्यास कसा काय होणार एकदा लग्न झालं ना की मग बोंबला लग्नावरून आठवलं मी तुम्हाला साहिलची पत्रिका आणायला सांगितली होती आणलीत ओ ओ ओ विसरलो विसरलो नेमकं तेवढं विसरता बाकी सगळ्या लक्षात राहतं तुमच्या सॉरी खरंच विसरलो मी उद्या घेऊन येईन हा आई आणि तू पत्रिके पत्रिकेचं काय घेऊन बसली आहेस आमची मनं जुळतात आम्ही एकमेकांना पसंत करतो उरलंय काय फक्त साहिलचं अमेरिकेहून परत येणं आणि तुम्ही लग्नाची बोलणी करणं अगं लग्नाचा विषय काढण्यासाठीच पत्रिकेची गरज असते त्या दिवशी सहजच जानकी बोलता बोलता बोलली म्हणून मी आज तिच्या हातरी पत्रिका बोलवली ह्या कम्प्युटर्सच्या युगात पत्रिका बघू नये असं बोलणंही चुकीचं आहे नाही कारण हल्ली कम्प्युटरवर सुद्धा पत्रिका बघण्याचा प्रकार चाललाय मग मागवू ना पत्रिका मी आई तुला एक विचारू तुम्ही पत्रिका बघूनच लग्न केलं होतं ना हो 25 गुण जुळाले होते हो 25 गुण बरं का 25 गुण जुळले होते आता एकतरी गोष्ट जुळते तुला बाबांचा एकतरी विचार पडतो का ग अगं आमचे मतभेद आहेत ते फक्त विचारांचे तुझे बाबा पडले गांधीवादी तत्वनिष्ठ प्रामाणिक काय मिळवलं ग ह्यांनी इतके वर्ष सर्व्हिस करून समाधान काय चाटायचं त्या समाधानाला जमाना कुठे चाललाय आणि आपण कुठे आहात आई
मी बाबांना माझ्या कोर्सविषयी विचारायला आले होते, तू आलीस आणि भांडणं चुकरून काढलंस. अगं, ही अशी छोटी मोठी भांडणं चालायचीच. मी आहे म्हणून घर व्यवस्थित चाललंय, नाहीतर ह्यांनी तर गोरगरिबाच्या कल्याणासाठी सगळंच उधळून लावलं असतं. उधळून लावायला मी काय मूर्ख आहे? त्या दिवशी ग्रहणाच्या दिवशी ती भिकारी कपडे मागायला आली होती, तेव्हा माझी साडी कशी काय दिली तिला? अगं, एक जुनी साडी दिली तर त्यात काय बिघडलं? अहो, पण मला न विचारता. हे बघा आई बाबा, तुम्ही दोघं जण भांडत बसा, मी जाते अभ्यासाला. ओके? तुला ना अक्कल नाहीये, पोरी समोर काही काही विषय काढत बसतेस. साहेब, भावनाबाईचा फोन होता का? नाही, कट केला म्हणून विचारलं. तसा हल्ली आपण सोनालीचाही फोन कट करता. साहेब, हल्ली ही भावना भावानी फार शेफारली आहे. नाही, तिचं पुन्हा पुन्हा इथं येणं, धमकावणं, ब्लॅकमेलिंग करणं भागवत नाही हो मला. छा, भागवत नाही साहेब. साहेब, नाही म्हणजे तिचा असा फोन कट करणं, असा तुम्ही मनस्ताप करून घेणं, डोक्याला ताप करून घेणं, हे असं कसं चालणार साहेब? साहेब, काहीतरी मार्ग काढला पाहिजे यातून. निघेल 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 यातून काहीतरी मार्ग निघेल. मी तुला एकदा भेटेन आणि समजवण्याचा प्रयत्न करेन. काय उपयोग नाही साहेब तिला समजावणं, धमकवणं. हे नुसतं कठीणच नाही तर अशक्य आहे साहेब. म्हणजे काय अर्थ नाही त्याला. दिवसेंदिवस तिची भूक वाढतच चालली आहे. कधी येईल आणि किती पैसे मागेल कधी सांगता येत नाही. गुड मॉर्निंग. आय से गुड मॉर्निंग. काय काम आहे तुझं आणि काय पाहिजे तुला? तुम्ही चिडताय काय असे? एरवी म्हणता की फोन करून ये, जास दोनदा फोन केला तर दोनदा कट केला तुम्ही. हे बघ, तुला किती पैसे पाहिजेत आणि कुठे आणून पोहोचवायचे तेवढं सांग, पण तू निघून मला खूप महत्वाची कामं आहेत. केदारनाथ, मी तुम्हाला भेटायला आले याच्यापेक्षा महत्वाचं काहीही काम असू शकत नाही. फॉर अ चेंज आज मी तुमच्याकडे पैसे मागायला आले नाही आहे, तुम्हाला सावध करायला आले. काय ते स्पष्ट बोल. मी येतो सर. बोल. सोनाली तुमच्या घरी गेली. व्हॉट? येस. आणि तुमच्या बायकोला सगळं काही सांगणार आहे ती अशी माझी बातमी आहे. हे तुला कोणी सांगितलं? केदारनाथ, कशीही असले तरी मी एक पत्रकार आहे आणि प्रसिद्धीसाठी खोट्या बातम्या मी कधीही मिळवलेल्या नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे. मला गरजच नाही आहे अशा प्रसिद्धीची. काय करायचं आहे, पैसा मिळतोय ना, बस झालं. हे सगळं आपण फोनवर बोलू शकलो असतं जर तुम्ही फोन कट केला नसतात तर. मलाही महत्त्वाच्या मीटिंग्स येतो. एनिवे, बाय, सी यू. केदारनाथ पवारांचा बंगला हाच ना? हो, पण साहेब घरात नाहीये. बाई साहेब आहेत का? आहेत. शंकर कोण आहे रे? कुणीतरी तुम्हाला भेटायला आलाय. आपण? हो, मी सोनाली बर्वे. काही काम होतं का? हो, पण साहेब तर आता ऑफिसमध्ये असतील. फोन लावून बघायचं का? नाही, नको.
आत्तर या पाणी घ्या. नाही काहीच नको. साहेबांना काय सांगू? काही निरोप आहे का? साहेबांना सांगा मी येऊन गेले. नोकरीसाठी प्रयत्न करताय? हो हो. साहेबांनी जर शब्द दिला असेल ना तर निश्चिंत मनाने घरी जा. साहेब आपला शब्द नक्की पाळतील. मावशी येते मी, मला उशीर होतोय. अगं अगं थांब. आता काय? अगं तुझा डबा राहिला ना. थँक्स. लंच टाइमला जेवायला विसरू नको. हो कळलं. परवा सारखा भरलेला डबा परत घेऊन येशील. काय तू, कळलं ना मला एकदा. चल जाऊ मी. हो हो जा जा, तुला घाई आहे तू जा. बरं ऐक, प्रसाद साठी काही निरोप आहे का? त्याला मला फोन करायला सांग लंच टाइम मध्ये. सांगते सांगते. अगं ए आता काय? अगं एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली. मला उशीर होतोय. आज तू फार क्यूट दिसतेस. काय ग तू? चल पप्पी दे. काय तू मावशी? गा दे. क्यूट. चल यो. नमस्कार. हॅलो. येते ग. नमस्कार. नमस्कार. आपण संध्याच्या मावशी वाटत. नुसती संध्याचीच नाही, सगळ्या जगाची मावशी आहे मी. जगत मावशी, मालू मावशी म्हणतात मला. मालू मावशी. आपण कोण? मी पारखी, चिंतामणी पारखी. सगळ्या जगाची चिंता करता का आपण? नाही, कंपनीचा मॅनेजर आहे, बस कंपनीची चिंता करतो. असं? अरे हो हो, तुमच्याविषयी ऐकलंय खूप संध्याकडून. राहता कुठे आपण? मी तो आधार बंगला माहितीये तुम्हाला? हा बाबा, गरजू निराधार मुलांना, ज्यांचं मुंबईत घर नाही अशा मुलांना आधार देतो तो आधार बंगला, नाही का? बरोबर. हो हो, तिथेच राहते मी. मॅनेजर आहे मी त्या बंगल्यात. प्रसादही तिथेच राहतो. हा प्रसाद कोण? प्रसाद माहित नाही तुम्हाला? नाही. प्रसाद नाडकर्णी. ह्या वेळच्या राज्य नाट्य स्पर्धेत आकाश पेलताना नाटक लिहिलं, त्याचा लेखक तो. बरं कळलं कळलं. या नाटकाला बक्षीस मिळालं ना. आकाश पेलताना तो कोण? संध्याचा भाऊ मोठा? भाऊ नाही, प्रियकर आहे. प्रियकर खूप प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. वा, नाही म्हणजे हे चांगलं केलं ना संध्याबाईंनी, स्वतःच जुळवून घेतलं. वडिलांना त्रास नको ना. हो ना, बरं झालं. आणि प्रसाद खूप गुणी मुलगा आहे. खरंच लग्नानंतर अगदी सुखात ठेवेल तुला. छान. हे मात्र खूप छान. एवढा गुणी आहे तर एकदा भेटायला पाहिजे ना मला. जरूर. पण काय करा, सकाळी फोन करून या. नाही काय आहे तो, रात्री 2-2 वाजेपर्यंत लिहित बसतो ना, आणि मग सकाळी उठायला उशीर करतो, म्हणून म्हटलं मी या ना. जरूर. आधार बंगला कुठे तुम्हाला माहितीच आहे? म्हणजे काय आधार बंगला? मालू मावशी ना. बरं मालू मावशी. नमस्कार. ही संध्या तर एंगेज आहे, मग आता आमच्या साहेबांच्या एंगेजमेंटचं काय? सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी वेळेतच येणार होते, पण मला चुकून उशीर झालाय. म्हणजे तसं काय झालं ना की? रिलॅक्स 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 रिलॅक्स. एवढी पॅनिक कशाला होती? असं कसं सर, उशीर झाल्याचं कारण आणि माफी दोन्ही गरजेचंच आहे. अगं पण थोडासा उशीर झाला तर मग माफी मागण्याची, कारण सांगण्याची काही गरज नाही आहे. एनिवे तू कशी आहेस? बरी आहे. बरी आहेस ते मला कळतंय ग, पण एकदम फर्स्ट क्लास हे उत्तर तुझ्याकडून अपेक्षित होत. एकदम फर्स्ट क्लास आहे सर. दॅट्स लाइक अ गुड गर्ल. सर, चोप्रा बिल्डर्स कडनं काल संध्याकाळी हा फॅक्स आला होता.
तू वाचलंयस? यस सर. काय वाटतं तुला, आपण घ्यावी ही जागा? सर मला असं वाटतं की या प्लॉटवर जी झोपडपट्टी आहे त्या लोकांना जर आपण पर्यायी घरं आणि काही दिवसांनी पक्की घरं बांधून देणार असू तरच आपण या प्लॉटमध्ये म्हणजे या प्रपोजलमध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे. एक्झॅक्टली, अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. ठीक आहे, तू त्या चोप्रावर मीटिंग फिक्स कर, बघूया काय होतं ते. ठीक आहे सर, मी या फॅक्सचा रिप्लाय देते आणि मीटिंग पण अरेंज करते. थँक्यू सर. सध्या भाई हळू, जरा हळू, काही नको लागलं नाही ना. सॉरी. साहेब, या संध्याची मावशी भेटली होती आता, तिच्याकडून बरीच माहिती मिळाली संध्याबद्दल. काय माहिती मिळाली? या संध्याचं लफड आहे साहेब. लफड? काय बोलता तुम्ही? लफड म्हणजे प्रेम प्रकरण. अच्छा. खरंय? मी खोटं कसं सांगणार आणि खोटं सांगून मला काय मिळणार? तिच्या त्या मालू मावशीनं जे काही सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय साहेब. ती मालू मावशी कोण? मालू मावशी म्हणजे ती, हो, तो आधार बंगला ना निराधार मुलांसाठी असलेला त्याची मॅनेजर, हा संध्याचा हिरो आहे ना, हिरो, हा पण तिथेच राहतो. आता दुसऱ्याच्या घरी राहतो म्हणजे गरीबच असणार. नाव काय त्याचं? प्रसाद नाडकर्णी. प्रसाद नाडकर्णी काय करतो? नाटकं करतो, म्हणजे नाटकं लिहितो. यांचं हे प्रेम प्रकरण फार दूरपर्यंत पोहोचलंय साहेब, लग्नापर्यंत पोहोचलंय. बघा काहीतरी करा, नाहीतर. नाहीतर काय? नाहीतर उशीर होईल, उगीच उशीर व्हायला नको आपल्याला. अरे अरे बापरे, मग पुढे पुढे काय झालं? अरे पुढे काय, मी गप्प उभा राहिलो होतो. घाबरला घाबरला, एका मुलीला घाबरला. घाबरला काय? ती काय साधी सुधी मुलगी आहे. अरे तुफान मेल आहे ती, तुफान मेल. अरे मग पण एका मुलीने तुला प्रपोज केलं तर लाजतो? लाजलो? लाजू नाही तर काय करू? अरे बाबा, तिला हो म्हणून काय मला मारायचं आहे काय? ह्याची अवस्था आपल्या नाटकाचा तो नायक आहे ना, तशी झाली. ए प्रसाद, ते नायकाचा सोड यार, नायिकेचं काय? अरे संध्या कुठं आहे? अरे बरेच दिवस झाली भेटली नाही आहे. हा जरा आता बिझी झाली आहे ती. बिझी झाली म्हणजे? नोकरी लागली आहे. ऐश चालली बाबा, आता काय खरं नाही, तिथं सुट्ट्या सुद्धा मिळत नाहीत. KNP ग्रुप मोठी इंडस्ट्रियल कंपनी आहे. ए प्रसाद, KNP ग्रुप म्हणजे त्या केदारनाथचा ग्रुप काय रे? का रे? अरे बघ, तो आपला खास आहेस म्हणून सांगतो तुला, हा केदारनाथचं काही खरं नाही, एक नंबरचा स्त्री लंपट माणूस आहे तो. तुला कोणी सांगितलं? माझ्या बहिणीने, माझ्या बहिणीची एक मैत्रीण आहे सोनाली. सोनालीला या केदारनाथने नादी लावलं, फसवलं तिला. अरे वाट लावली रे तिच्या आयुष्याची, अगदी गरीब. केदारनाथने तिला नोकरीचं अमिष दाखवलं, पैशाचं अमिष दाखवलं, तिच्या आयुष्याची वाट लावून टाकली रे. ठीक आहे, मी बोलतो संध्याशी, आजच बोलतो. संध्याला सोनालीचं नाव सांगू नकोस. काय या बायकांच्या पोटात काही राहत नाही? उगीच कधीतरी संध्या सोनालीबद्दल त्या केदारनाथला नाही विचारलं म्हणजे? नाही नाही, मी काळजी घेतो, मी सांगतो तिला.